नमस्कार, हेल्दी अँड टेस्टी रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला डॉल केक कसा तयार करायचा ते दाखवणार आहे, आणि ते पण एकदम सोप्या पद्धतीने, अगदी बेकरीत मिळतो तसाच। हा केक मी चॉकलेट प्रीमिक्स पासून बनवणार आहे आणि हा केक मी कढईमध्ये बेक करणार आहे। चला तर मग आपण हा डॉल केक कसा तयार करायचा ते पाहूया। डॉल केक बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल ते पाहूया। त्यासाठी येथे मी 2 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे। येथे मी हा चॉकलेट फ्लेवरचा केक बनवणार आहे, त्यामुळे मी चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स यूज केलेलं आहे। येथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। आपण डॉल केक कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यासाठी येथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचं स्टँड ठेवलेलं आहे। आता त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारची एक डिश ठेवून घ्यायची आहे। आणि झाकण ठेवून आपल्याला ही कढई 10 मिनिटे मीडियम गॅसवर प्रीहीट करून घ्यायची आहे। आपली कढई प्रीहीट होत आहे, तोपर्यंत आपण आपल्या केकचं बॅटर तयार करून घेऊया। येथे मी हे 2 कप प्रीमिक्स घेतलेलं आहे, यामध्ये 1 किलोचा केक तयार होतो। आता यामध्ये तेल टाकून घेऊया, 2 चमचे तेल। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं घालायचं आहे, एकदम घालायचं नाही। याच्या आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि हे मिक्स करताना आपल्याला हे बॅटर एकाच डिरेक्शनने फेटायचं आहे। येथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। यामध्ये मला 1 कप पाणी लागलेलं आहे, म्हणजेच आपण जेवढं प्रीमिक्स घेतो त्याच्या निम्मं पाणी आपल्याला लागते। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे। आता आपण हे केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। त्यासाठी येथे मी अशा प्रकारचा डॉलचा केक टिन घेतलेला आहे। हा 1 किलोचा आहे, यामध्ये तुम्ही 1/2 किलोचा सुद्धा केक बेक करू शकता। या टिनला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आतमध्ये खालच्या साईडला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर का बटर पेपर नसेल तर तुम्ही मैद्याचं डस्टिंग केलं तरीही चालेल। आता यामध्ये आपण तयार केलेलं जे बॅटर आहे ते टाकून घेऊया। जे खाली शिल्लक राहिलेलं बॅटर आहे ते अशा प्रकारे स्पॅच्युलाने काढायचं, म्हणजे आपले हे जे बॅटर आहे ते वाया जात नाही। आणि आता हा टीन 2-3 वेळा टॅप करायचा आहे, म्हणजे यातील जे एअर बबल असतील ते निघून जातात। आणि आता हा केकचा टीन आपण प्रीहीटेड कढईमध्ये बेक करण्यासाठी ठेवूया। येथे मी हा केक टीन कढईमध्ये ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी जे स्टँड आणि डिश ठेवली होती ती काढून घेऊन यामध्ये मी दुसरी कुकरची जी जाळी असते ती टाकून घेतलेली आहे। कारण माझं हे डॉल केकचं टीन आहे तो जास्त वरती येत होता आणि त्याच्यावरती झाकण बसत नव्हतं, त्याच्यामुळे मी ही कुकरची रिंग वापरली आहे। आणि आता याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हा केक 30 ते 35 मिनिटे लो गॅसवर बेक करून घ्यायचा आहे। 35 मिनिटे झालेली आहेत, आता आपण केक चेक करूया। त्यासाठी केकच्या बरोबर मधोमध चाकू इन्सर्ट करून पाहायचा। येथे तुम्ही पाहू शकता चाकू एकदम क्लीन आलेला आहे, म्हणजेच आपला केक एकदम परफेक्ट बेक झालेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि हा केक आपण या कढईमधून बाहेर काढून हा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच तो कट करून आपण त्याला आयसिंग करून घेणार आहोत। येथे मी हा केक थंड करून घेतलेला आहे
आता तो आपण या टीन मधून बाहेर काढून घेऊया। आता याचा बटर पेपर आपण काढून घेऊया। आता हा केक कट करून घ्यायचा आहे। येथे मी चाकूने हा केक कट करणार आहे। अशा प्रकारे या केकचे आपल्याला चार पार्ट मध्ये हा केक कट करून घ्यायचा आहे। येथे मी हा केक चार पार्ट मध्ये कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे। आणि आता आपण याच्यावर क्रीम लावून घेऊया। जो सर्वात मोठा भाग होता केकचा तो मी खालच्या साइडला ठेवलेला आहे। आता त्याच्यावर आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे। येथे मी पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे साखर टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावर शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे। शुगर सिरपमुळे आपला केक खूप छान स्पॉन्जी होतो आणि टेस्ट पण खूप छान लागते। आता याच्यावर आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। त्यासाठी येथे मी क्रीम पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतलेली आहे। तुम्ही जर अशा प्रकारे क्रीम लावली तर तुमची क्रीम व्यवस्थित लावली जाते आणि ती वाया जात नाही। आता ही क्रीम स्पॅच्युलाने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। येथे मी क्रीम लावून घेतलेली आहे। तुम्ही डायरेक्ट स्पॅच्युलाने सुद्धा क्रीम लावू शकता। आता याच्यावर मी हे डार्क कंपाऊंड चॉकलेट किसून घेतलेलं आहे। आता याच्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही याऐवजी चॉकलेट सॉस किंवा चेरी वापरल्या तरी चालते। आणि आता याच्यावर आपल्याला केकचा जो दुसरा लेयर आहे तो टाकून घ्यायचा आहे। आणि आता याच्यावर आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित सगळीकडे शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। आणि आता याच्यावर क्रीम लावून घेऊया। अशाच प्रकारे आपण चारही लेयरला क्रीमने पूर्ण कोटिंग करून टाकणार आहोत। आता हे स्पॅच्युलाने आपण क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। आता याच्यावर किसलेलं चॉकलेट घालून घ्यायचं आहे। येथे मी चॉकलेटचं प्रीमिक्स वापरलेलं आहे। तुम्ही व्हॅनिलाचं प्रीमिक्स वापरून वेगवेगळे फ्लेवर त्यामध्ये ऍड करू शकता, जसे की पायनॅपल, मँगो, स्ट्रॉबेरी। आता याच्यावर तिसरा लेयर ठेवून घेऊया। याच्यावर मी तिसरा लेयर ठेवून घेतलेला आहे। आता त्यावर सुद्धा आपल्याला शुगर सिरप टाकून घ्यायचा आहे। आणि याच्यावर आता आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। आता ही क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया। आता याच्यावर चॉकलेट टाकून घेऊया।
साइडने सुद्धा आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे। शेवटी आपण याचं चांगलं व्यवस्थित फिनिशिंग करून घेणार आहोत। आता याच्यावर लास्टचा जो लेयर आहे म्हणजे शेवटचा चौथा लेयर तो ठेवून घ्यायचा आहे। आणि याच्यावर शुगर सिरप लावून घ्यायचा आहे। आपल्याला ह्या लेयर बरोबर एकावर एक ठेवून घ्यायचा आहे। मी याच्यावर क्रीम अप्लाय करून घेऊया। आता स्पॅच्युलाने ही क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। आता याला साईडने सुद्धा क्रीम लावून घेऊया। आणि आता ही क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। ही क्रीम आपल्याला व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि आता स्क्रॅपरच्या मदतीने आपण हा केक प्लेन करून घेऊया। इथे मी स्क्रॅपरच्या मदतीने हा केक पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला डॉल इन्सर्ट करून घ्यायची आहे। केकच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ही डॉल इन्सर्ट करून घ्यायची आहे। येथे ही डॉल मी या केकमध्ये इन्सर्ट करून घेतलेली आहे। आता आपण या डॉलला फ्लॉवरनी डिझाईन करून घेऊया। त्यासाठी येथे मी स्टार नोजल वापरलेलं आहे आणि मी क्रीममध्ये थोडा पिंक कलर टाकून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला फ्लॉवर काढून घ्यायचे आहे। मी खालची एक लाईन पूर्ण फ्लॉवरनी डेकोरेट करून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपण थोडासा डार्क कलर यूज करणार आहोत। त्यासाठी येथे मी या क्रीममध्ये थोडा अजून एक ते दोन थेंब पिंक कलर टाकून घेतलेला आहे आणि त्याच पाइपिंग बॅगमध्ये तो भरून घेतलेला आहे। आता आपण फ्लॉवर काढून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डॉलला अशा प्रकारचे फ्लॉवर काढून घ्यायचे आहे। येथे मी या पूर्ण डॉलला फ्लॉवरनी डिझाईन करून घेतलेली आहे। आता मध्ये मध्ये जी जागा राहिली आहे तिथं आपण स्टार देऊन घेऊया। अशा प्रकारे रिकामी जी जागा राहिली आहे तेथे आपण थोडी डिझाईन करून घेऊया। मी सर्व साईडनी स्टार नोजलनी याला मी स्टार काढून घेतलेले आहे। बाहुलीचा जो वरचा पोर्शन आहे तेथे मी सगळ्यात छोटं स्टार नोजल वापरून डिझाईन तयार करणार आहे। सर्वात छोटं जे स्टार नोजल आहे त्याने आपण ह्या बाहुलीचा वरचा जो पोर्शन आहे तो डिझाईन करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हा पूर्ण जो पोर्शन आहे तो कव्हर करून घ्यायचा आहे।
इथे मी पुढच्या साईडनी डिझाईन करून घेतलेली आहे। आता अशाच प्रकारे आपल्याला पाठीमागून सुद्धा डिझाईन करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी पाठीमागून सुद्धा डिझाईन करून घेतलेली आहे। आता इथे पुढच्या साईडला थोडीशी डिझाईन करून घ्यायची आहे। हेच नोजल वापरून मी बाहुलीसाठी तिचा नेकलेस काढून घेणार आहे। आता तिच्या इयररिंग्स काढून घेऊया। फक्त आपल्याला एक एक डॉट देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे। आता आपण बाहुलीच्या हातातले ब्रेसलेट काढून घेऊया अशा प्रकारे। दोन्ही हाताला काढून घ्यायचे आहेत। इथे मी या बाहुलीला सर्व साईडने डिझाईन करून घेतलेला आहे। आता याच्यावर मी गोल्डन कलरचे टाकून घेणार आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत, त्यामुळे खूप छान लुक येतो। इथे मी सर्व साईडला हे जे सिल्वर बॉल आहेत ते स्प्रिंकल करून घेतलेले आहेत। इथे माझ्याकडे छोटे साईजचे गोल्डन बॉल आहेत, ते आपण बाहुलीचा जो नेकलेस आहे त्याच्यावर स्प्रिंकल करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी बाहुलीच्या नेकलेसला सुद्धा हे स्मॉल साईजचे जे शुगर बॉल आहेत ते लावून घेतलेले आहेत। आता बाहुलीच्या ब्रेसलेटला सुद्धा आपण हे बॉल लावून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता, यामुळे खूप छान लुक दिसतो। येथे आपला हा परफेक्ट असा डॉल केक तयार झालेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही डॉल केकची रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। धन्यवाद।